नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार मतदान होत असून त्यामुळे प्रचारसांगतेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून प्रचार फेऱ्या आणि जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक पक्षाकडून प्रचार फेऱ्यांसह सभांचा धडाका सुरू होता. शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कानेरे मैदान इथं संपन्न झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक सर्जिकल स्ट्राईक केला. तुम्हाला तुम्ही नोकरी देणार म्हणून सांगायला आला होता तर सत्तेमध्ये, तुम्ही रोजगार देणार म्हणून सांगायला आला होता सत्तेमध्ये, पण तुम्ही आल्यावरती जवळपास 4.5-5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मी मगाशी म्हटलं ना की जो शेतकरी बांधव माझा तिथे शेती करतोय त्याची मुलं, तो म्हणतो की नाही वडिलांची परिस्थिती बघून मला शेती करावीशी नाही वाटत, मला शहरात जायचं, नोकरी घ्यायची करायची आहे. आणि एका पंतप्रधानाच्या निर्णयाने जवळपास या देशातल्या 4.5-5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जातात, आकडा बाहेर येऊ देत नाहीत. बाकीचा सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या, दाबून टाकलेल्या आहेत, तुमच्यापर्यंत आकडे पोचू द्यायचे नाही आहेत. मी काल एक गोष्ट सांगितली, तुम्हाला ही सांगतोय, ही जी नोटबंदी झाली ना, ही नोटबंदीचं काय प्रकरण होतं. आता परवा दिवशी कपिल सिब्बलांनी एक पत्रकार परिषद घेतली, अनेक टेलिव्हिजन चॅनलवरनं ती पत्रकार परिषद दाखवलीच नाही. त्या पत्रकार परिषदेमध्ये कपिल सिब्बल एक निष्णात वकील सुप्रीम कोर्टाचे, विनाकारण येऊन ते असली पत्रकार परिषद घेणार नाहीत. या सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांच्याकडे असल्याशिवाय त्या गोष्टी ते करणार नाहीत. आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर देखील आज या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षाने ना त्यांच्यावरती केस टाकली आहे, ना त्याच्यावरती ते उत्तर देत आहेत. ते म्हणतायत ते जर गोष्ट घडली असेल बाबांनो, तुम्ही आणि आम्ही आपण किती मूर्ख बनलो, हा देश मूर्ख बनला. अनेकांच्याकडे पैसे आले, तुमच्याकडे नाही आले. ही कपिल सिब्बलांची जी पत्रकार परिषद झाली ना, त्या पत्रकार परिषदेतली एक फक्त मी तुम्हाला पॅरेग्राफ वाचून दाखवणार आहे. तुम्हाला कृपा करून शांतपणे हा पॅरेग्राफ जरा नीट समजून घ्या. आपण इथे आलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनाही सांगतोय, माझ्या तरुणांनाही सांगतोय, तरुणींनाही सांगतोय, माता भगिनींना सांगतोय, की काय प्रकारचं मूर्ख बनवलं गेलं. आणि जर समजा कपिल सिब्बल खोटं बोलत असतील तर भारतीय जनता पक्ष त्यांच्यावरती केस काय टाकत आहे, वाचून दाखवतो. नोटबंदी होण्याच्या फार अगोदर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने रुपये 2000 नोटा प्रचंड प्रमाणात परदेशात छापल्या गेल्या. नोटबंदीच्या अगोदरच त्या विमानाने एअरफोर्सच्या विमानतळावरती आणल्या गेल्या. त्या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या बदल्यात घाऊकपणे प्रायव्हेट डील करून प्रायव्हेट पार्टीजना बदलून देण्यात आल्या. त्यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. या कामाकरिता रॉ ही आपली जी एजन्सी आहे ती आणि आरबीआयची माणसे गुप्तपणे कामाला लावली होती. 3 लाख कोटी रुपये बदलून देण्यात आले. रॉच्या अधिकारी रवी रात्रेकर याच्या मदतीने 20 हजार कोटी बदलण्यात आले. हे रिझर्व्ह बँक बेलापूर शाखा यांच्या मदतीने बदलण्यात आले. संजय शहाणे मॅनेजर इंडस बँक फोर्ट शाखा मुंबई याच्या मदतीने त्या बँकेच्या शाखेत 320 कोटी रुपये बदलण्यात आले. रबाळे नावाचं गाव आहे, तिथे नवी मुंबई येथील MIDC गोडाऊनमध्ये 25 हजार कोटी रुपये बदलून देण्यात आले. अशी माहिती कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत दिली असून याबाबतच्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ आणि संभाषणाच्या ट्रान्सक्रिप्ट सुद्धा पत्रकार परिषदेत दाखवण्यात आल्या. तुम्ही आज घरी गेल्यानंतर YouTube ही पत्रकार परिषद आहे, आपण ती जरूर बघा. बदल ते स्वतः काय म्हणतात ते ऐकून घ्या. आप कत्लखानों की बात करते हैं तो एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी उससे जुड़ी है. दूसरी बात यह कि NDA के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ, तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ? मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे, मैं देखूंगा. लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई. उस समय हो सकता है, शुरू में मेरे पास डिटेल नहीं है, उस समय हो सकता है कि हमारे पास
दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उसमें से एक विचार बना हो। लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है, ऐसा नहीं है जी। मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है, इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए। नरेंद्र मोदींचे काही जैन मित्र आहेत जे या बीफच्या व्यापारामध्ये आहेत, गाईचं मांस एक्सपोर्ट करण्याच्या व्यापारामध्ये आहेत। मग या 40-50 लोकांना या देशामध्ये ठार का मारले गेले, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई झाली, ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडत होत्या त्यावेळेला नरेंद्र मोदी गप्प का होते, का नाही होते बोलत? बाबानो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, हे सगळं जातीचं राजकारण तुमच्या समोर उभं करणार, हा मराठा, हा दलित, हा बाळी, हा साळी, आणि मग तुमच्या समोर आरक्षणाच्या गोष्टी ठेवणार। कसलं आरक्षण? इथे यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे जवळपास 4.5-5 कोटी लोकांचे रोजगार गेलेत, या देशामध्ये नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत। आणि मग मराठा समाजाला सांगायचं की तुम्हाला नोकऱ्या मिळणार, दलित समाजाला सांगायचं तुम्हाला नोकऱ्या मिळणार, इतर बाकीच्या लोकांना सांगायचं तुम्हाला नोकऱ्या मिळणार, नोकऱ्या नाहीच आहेत। मुळात ज्या नोकऱ्या सरकारी नोकऱ्या ज्याला म्हणतो त्या उरल्याच फक्त 3.5-4%। आणि तुमची डोकी भडकवायची, तुमच्यात आपापसात हाणामाऱ्या करवायच्या, आणि तुम्ही एकदा तापलात की मग निवडणुकीला तुमचा तसा फायदा करून घ्यायचा, जातीचा फायदा करून घ्यायचा। हे सगळे धंदे सुरू आहेत या लोकांचे, हे जाती जातीमध्ये विष कालवून यांना फक्त राजकीय स्वार्थ बघायचा यांचा, यांना तुमच्याशी काही देणं घेणं नाहीये। ज्या दिवशी मतदान कराल त्याच्यानंतर 2 तासांनी मेलात तरी चालेल या लोकांसाठी, या लोकांना तुमचं काही देणं घेणं नाहीये। अगोदरचे वाईट म्हणून ह्यांच्या हातात संधी दिली, हे त्याहून वाईट निघाले। इतका गलिच्छ राजकारण, आणि आज तुम्ही येऊन सांगता की आम्हाला पुलवामाच्या शहीद झालेल्या जवानांवरती मला मतदान करा म्हणून सांगताय। एअर स्ट्राईक केलेल्या तुम्ही जे आमचे पायलट्स आहेत त्यांच्या नावाने तुम्ही आम्हाला भाजपला मतदान करा, काम त्यांनी केलं ना। आमच्या एअरफोर्सवरती, आमच्या जवानांवरती आम्हाला गर्व आहे, आम्हाला अभिमान आहे त्यांचा, तुमचा काय संबंध? मला आठवत नाही कधी अटल बिहारी वाजपेयीजींच्या काळामध्ये ज्यावेळेला कारगिल झालं त्याच्यानंतर अटलजी म्हणाले की कारगिलच्या नावाने आम्हाला मतदान करा, कधी नाही म्हणाले अटलजी। ह्यांच्याकडे दाखवण्यासारखं काही नाही, ह्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे। आणि म्हणून हे जातीच्या आमच्या जवानांच्या भावनांना हात घालतायत आणि जातीच्या नावाने मत मागतायत। मध्यंतरी 15 तारखेला जो एक त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्या इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाले असतील की निवडणूक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा जर निवडणुकीचा होऊ शकतो तर जवानांचा मुद्दा का नाही होऊ शकत? पंतप्रधान विचारतात आमचे, ऐका तुम्हीच। किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसा हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसे हो सकता है? मैं ऐसा बोल रहा, आप कभी पंतप्रधान आज पर बगीता नहीं जे तुम्हारा यूं सांगता है तो वीडियो लावा त्यांचा, तो काय भांच्या नावाने मत मागतायत ते शहीद जवानांच्या, ते शहीद जवान गेले आमचे 40, त्यांच्या घरादाराकडे बघायला कोण जात नाही आणि त्यांच्या नावाने हे मत मागतायत। आता मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन पर याद रहने वाला है। हर किसी को पहली घटना याद रहती है। मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या?
मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए हैं उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? हे जवानांच्या नावाने मत मागतायत आणि त्या जवानांच्या बाबतीत ह्यांच्या मनात काय आहे हे पण एकदा ऐकून घ्या. शेवटचं हे मी सगळ्या भाषणांमध्ये ऐकवलं. आज या निवडणुकीतल्या तुम्ही विसरता कामा नयेत म्हणून मी हे परत परत मी ज्या गोष्टी दाखवतोय ना की ज्या वेळेला मतदान कराल जाल त्यावेळेला हे तुमच्या कानामध्ये गुंजले पाहिजेत या गोष्टी की आमच्याशी पंतप्रधान किती खोटं बोलले ते. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. ही आमच्या जवानांबद्दलची आमच्या पंतप्रधानाला आस्था. या देशातला व्यापारी जास्ती साहसी आहे आमच्या जवानापेक्षा. ना ह्याला जवानांशी देणं ना आमच्या पोलिसांशी देणं घेणं आहे. त्या प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या, हेमंत करकरे ज्यांना अशोक चक्र आहे जे एका पाकिस्तानी अतिरेक्याच्या गोळ्याने ठार मेले शहीद झाले, आमचे कामटे गेले ते शहीद झाले, होंबाळे गेले ते शहीद झाले, आमचे साळसकर ना साळसकर गेले ते शहीद झाले. पाकिस्तानी अतिरेकी ज्यावेळेला मुंबईमध्ये घुसतात आणि आमच्या पोलिसांना ज्यावेळेला ठार मारतात त्याच्यानंतर हा देश त्याला अशोक चक्र देतो आणि ही बाई सांगते की बरं झालं मेले ते माझ्या शापाने मेले. या प्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, रश्मी ठाकरे, डॉक्टर प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल ढिकले, सलीम शेख, अनिल मटाले, ॲडव्होकेट रतन इचम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला मनसे समर्थक तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, गोल्ड क्लब मैदान.